Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon, so you never miss any new updates, cause whenever we upload new video. आम रण उपोषण पर बैठे मराठा क्रांति ठोक मोर्चा के चौथे दिन भी प्रशासन की ओर से अब तक कोई जवाब नहीं आया है, जिससे नाराज मराठा क्रांति ठोक मोर्चा ने अपना आंदोलन जारी रखने का फैसला किया है। आंदोलनकारियों में एक महेश राणे का जन्मदिन होने के बावजूद भी आमरण उपोषण पर बैठे हुए हैं। चौथा दिवस है, 20 तारखे पासून आम्ही इथे उपोषणाला बसलोय। आम्हाला परमिशन कोणी देत नाही, आम्ही या उन्हामध्ये बसलेलो आहे। खाली आम्हाला काही बसायला पण देत नाही। पहिल्या दिवशी आमच्यावरती जोर जबरदस्ती केली पोलीस प्रशासनाने, सरकारच्या दबावावर आणून। आमच्याबरोबर लहान मुलं होती, वृद्ध होते, स्त्रिया होत्या, त्यांना इजा होण्याचा चान्सेस होते, पण तसं काही वाईट परिस्थिती झाली नाही। पण आम्हाला 8:20 जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन आमच्यावरती कारवाई करण्यात येत होती। त्यानंतरही आम्ही हल्लो नाही इथून। दुसऱ्या दिवशी 21 सकाळी आलो, सकाळी पण आम्हाला काहीच नाही, मंडप नाही दिलं, काहीच घालून नाही दिलं। आता चौथा दिवस आहे, चौथ्या दिवशीसुद्धा आम्ही असेच बसलो आहे भर उन्हामध्ये। काहीच आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, कुठेतरी दुर्लक्ष होत आहे सरकारचं। वाढदिवस आहे, आम्ही दिवाळी वाढदिवसाचं काय घेऊन बसलं आहे? आम्ही दिवाळीच काही साजरी केली होती या शंड सरकारमुळे, वाढदिवसचं काहीच नाही। जर मागण्या मान्य झाल्या तर मी वाढदिवस साजरा करेन असं समजेन की माझं गिफ्टच सरकारने मला गिफ्ट दिलेलं आहे मागण्यांच्या स्वरूपात। आज चौथा दिवस उपोषणाचा आहे, सर्व समन्वयक आज उपाशी आहेत आणि सरकार प्रशासन अजून सुद्धा परवानगी दिलेली नाही, परंतु आम्ही आमच्या मागण्यावर आणि उपोषणावर ठाम आहोत। म्हणून सरकारने याची दखल घ्यावी, पोलीस प्रशासनाला त्यांनी आदेश दिला पाहिजे, आम्हाला या ठिकाणी परवानगी दिली पाहिजे बसण्याची। आज आमचे कार्यकर्ते उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी दिवसभर बसत आहेत। काहींना काल चक्कर आली, बऱ्याच जणांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं, आणि त्याला जर काही झाले तर त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील। मला एक सर्व मावळ्यांना महाराष्ट्रातील सांगायचं आहे की सर्वांनी या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत, या आपल्या मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी बसलेले आहेत, त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यावं आणि ते येतील। सोमवारपासून या ठिकाणी हजारोंची गर्दी दिसल्याशिवाय राहणार नाही, आणि जर याची प्रशासनाने दखल नाही घेतली तर नक्कीच या प्रशासनाला धडा शिकवण्याचं काम या महाराष्ट्रातील मराठी करतील। मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नासाठी 20 आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलो आहे। हे उपोषण न होऊ देण्यासाठी शासनामार्फत पोलिसाचा मोठ्या प्रमाणावर दबाव आहे। पहिल्याच दिवशी पोलिसांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्याला उचलून नेलं होतं, परंतु पोलिसाच्या कसल्याही दबावाला बळी न पडता आम्ही दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा हे आमरण उपोषण चालू केलं आहे। जवळपास 30 आम्ही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर या ठिकाणी लढा देतोय। त्यानंतर दोन ते अडीच वर्ष झालं, कोपर्डीची घटना होऊन सुद्धा त्या आरोपीला फाशी मिळालेली नाही। या ठिकाणी मागील आंदोलनाच्या दरम्यान जवळपास 13,700 तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हेसुद्धा शासनाने माघारी घेतलेले नाहीत। त्याचबरोबर हे सर्व आम्ही तुमचा प्रश्न मिटवणार असं 7 ऑगस्टला परळी या ठिकाणच्या ठिय्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र शासनाने कलेक्टरांच्या मार्फत या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं होतं। ह्याच मागण्याला आणि इतर मागण्यासुद्धा आहेत, त्या दरम्यान जवळपास 40 आत्महत्या झाल्या आणि त्या 40 आत्महत्याग्रस्तांना शासनानं सांगितलं होतं की आम्ही प्रत्येकी 10 लाख रुपये मदत आणि त्यांच्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला शिक्षणाच्या मर्यादेनुसार नोकरीला घेऊ, परंतु हे शासन कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी मराठा समाजाचं प्रश्न मार्गी लावत नाही आणि त्याचबरोबर कुठंतरी हेळसांड करणं, कुठंतरी समाजाला प्रश्न मिठवण्यापासून बाजूला ठेवणं अशा पद्धतीची ह्या महाराष्ट्र शासनाची चाल आहे। आणि जोपर्यंत मराठा समाजाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत शासनाचा दबाव येऊ, पोलिसांचा येऊ, कुणाचाही दबाव जरी आला तरी आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही। या ठिकाणचं जे आमचं आमरण उपोषणाचं आंदोलन आहे, आज उपोषणाचा 14 आहे। सरकारने सांगितलं की जल्लोष करा, तुम्ही 1 तारखेला जल्लोष करा, परंतु तसं कुठलंही चिन्ह नाही आहे। त्या सभागृहामध्ये त्यांनी जल्लोष केला पाहिजे पहिले, आणि आम्ही जल्लोष करायचा का नाही ते आम्ही ठरवू। पहिले आमदार लोक तिथे मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करायचा 1 तारखेला, आम्ही जल्लोष करायचा का नाही करायचा ते आम्ही ठरवू, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे
आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे एवढाच उद्देश नव्हे तर आमचं आंदोलन चिरडण्याचा. पहिल्या दिवशी तर आम्हाला रात्री 8:30 वाजेला आमच्या सोबत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचे कुटुंब सुद्धा होते. महिलांना सुद्धा फरफटत नेऊन आम्हाला पोलीस गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते. म्हणजे आमचं मराठ्यांचं आंदोलन कसं चिरडायचं आणि यांना आरक्षणापासून कसं वंचित ठेवायचं हा या सरकारचा प्रयत्न आहे. कधीही कुणाला त्रास देण्याची भूमिका केली नाही. एवढे आमचे शांततेत मुखमोर्चे निघले, ठोक मोर्चा निघाला आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी. आमच्यावरती युवकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि ह्यांनी आम्हाला लिखी आश्वासन देऊन कुठलंही आश्वासनाची पूर्तता करत नसल्यामुळं आज आम्ही 20 तारखेपासून आझाद मैदानावरती उपोषणाला बसलो आहे. सरकार माझ्या वतीनं सरकार हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा समाजामध्ये विविध गट निर्माण करून ह्या आंदोलनाची दिशा बदलण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. चंद्रकांत पाटलांची हाताची मिळवणी करून मराठा समाजामध्येच काहीतरी फूट पाडण्याचं हे कारस्थान सरकार करत आहे. आणि आरक्षण येत्या निवडणुकीपूर्वीच या सरकारने आरक्षण जाहीर करावं, अन्यथा येत्या सोमवारपासून आंदोलन तीव्र न करण्याची तीव्र होईल याची जबाबदारी नंतर सरकारला सुद्धा हे आंदोलन हाताळण्यात अपयश येईल. कॅमेरामन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र मुंबई. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you